बारामतीमध्ये विद्यार्थ्यांनी ट्री गणेश मूर्ती बनवल्या आहेत. शरयू फाउंडेशन या सामाजिक संस्थेने इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी या मूर्ती बनवल्यात. इंदापूर तालुक्यातल्या सनसर इथल्या छत्रपती हायस्कूलमध्ये शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्री गणेश या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत गणेश मूर्ती बनवल्या. विशेष म्हणजे या मूर्तीसोबत प्रत्येक विद्यार्थ्याला विसर्जन कुंडीही देण्यात आली. या मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर त्यातून झाड उगवणार आहे. त्याच्या मागे आमचा एकच हेतू होता शरयू फाउंडेशनचा, की आपण सर्वजण जाणता की झाडे लावा, झाडे जगवा, हा हे आपण पर्यावरणासाठी नेहमीच करत आलेलो आहोत आणि प्रत्येकजण ह्याचं तंतोतंत पालन आजकाल हे काळाची गरज बनलेली आहे. पण आम्ही एक छोटासा एक वेगळा प्रयत्न करायचा इथे ही कार्यशाळा घेतलेली आहे, की ज्यामध्ये मुलांना आम्ही दीपक कुंभार जे आमचे इथे शिक्षक आहेत त्यांनी अतिशय आणि सिमरन यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मुलांना गणपती बनवण्याची एक कला शिकवलेली आहे. यातून एक दुहेरी फायदा असा आहे की यातून जे काही मुलं असतील किंवा मुली आहेत त्यांच्या हातामध्ये जर कला असेल अतिशय सुंदर एक काही घडवण्याची, एक शिल्पकार होण्याची, त्यातून तो एक फायदा होऊ शकतो. आणि त्याच्या बरोबरीने आम्ही त्या गणपतींमध्ये, त्या मातीमध्ये बिया घातलेल्या आहेत आणि तो गणपती, त्या गणपतीचं विसर्जन आम्ही, ह्या कुंड्या आहेत, या कुंड्यांमध्ये त्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे. आणि त्याची जी विटंबना कुठल्याही गणपतीच्या मूर्तीची, आपल्या लाडकं दैवत आहे हे, तर याची कुठल्याही प्रकारची विटंबना होऊ नये आणि एक पर्यावरणाचा एक मेसेज त्याच्यातनं जायला पाहिजे. त्यातूनही मुलांना देखील एक काहीतरी स्वतःहून केलेल्याचं, स्वतःहून घडवल्याची एक घडव काहीतरी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये येते. घरोघरी ट्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी आणि पर्यावरणाला बाधक ठरणाऱ्या मूर्तींचा वापर बंद व्हावा या उद्देशाने या शाळेत मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या उपक्रमाला व्यापक स्वरूप देऊन अधिकाधिक इको फ्रेंडली मूर्तीचा वापर वाढावा यासाठी या संस्थेकडून नियोजन केलं जाणार आहे. शरयू फाउंडेशनचा जो उद्देश होता की पर्यावरणपूरक गणपती किंवा आपण आपल्या हातानेच बनवलेला गणपती, तो गणपती आपल्या घरी बसवायचा आणि त्याची 8 दिवस पूजा करून तो गणपती 9व्या दिवशी कुंडीत विसर्जन करायचा. तर ही कार्यशाळा बनवताना आपण निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा कसा समतोल राखतो याचा बराचसा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण गणपती बनवताना काय केलं की त्याच्यामध्ये बी वेगवेगळ्या झाडांच्या असतील किंवा वेगवेगळी झाडं आहेत त्यांच्या आपण बिया त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर ह्या बिया ज्यावेळेस आपण ते गणपती विसर्जन करणार आहे कुंडीत, त्यावेळेस आपण त्यांना पाणी घालणार आहे. तर जसं आपण पाणी घालेल तो गणपती त्या कुंडीतच विसर्जन होणार आहे आणि त्यातून एक छान असं रोपटं वरती येणार आहे, म्हणजे जे झाड असेल ते. हे त्या कार्यशाळेचं मेन उद्देश होता की आपण जो गणपती बनवला तो विसर्जन केल्यानंतर त्याच्यामध्ये एक झाड येणार आहे. आणि हाच संदेश शरयू फाउंडेशनने देण्याचा एक मोठा प्रकल्प किंवा राबवला आहे, त्याबद्दल शरयू फाउंडेशनचे मी आभारी आहे. त्या कार्यशाळेमध्ये मुलांनी अतिशय आनंदाने सहभागीतला आणि गणपती बनवण्याचं आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. तेव्हा गणपती बनवत असताना त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच म्हणजे बघण्यासारखा होता. मुलांनी खूप आनंद घेतला त्यातून आणि पर्यावरणाचा एक कार्यशाळा होती. त्यात आम्हाला कुंभार सरांनी खूप मार्गदर्शन केले होते. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला गणपती कशी बनवायची हे सांगितले. स्वतः त्यांनी आम्हाला ते करून दाखवले. मातीचा गणपती बनवल्यामुळे पर्यावरण संरक्षण होत होते. आपला गणपती आपणच बनवूया, पर्यावरण वाचवूया. शरयू फाउंडेशनने आम्हाला ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती.